नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर किरण रामराव बोरकर असिस्टंट प्रोफेसर इन राष्ट्रपिता महात्मा गांधी कॉलेज सावली विद्यार्थी मित्रांनो दिवाळीच्या या सुट्ट्यांमध्ये आपण ब्रिज कोर्स सुरू केलेला आहे आणि या ब्रिज कोर्समधला झुलॉजी विषयाचा पहिल्या युनिटमधला पहिला टॉपिक आपण घेतो आहे किंगडम ॲनिमॅलिया तर किंगडम ॲनिमॅलिया काय आहे याबद्दल या आपण डिटेल इन्फॉर्मेशन देतो आहे आपण तर किंगडम ॲनिमॅलिया कन्स्टिट्यूट ऑल ॲनिमल्स यात सगळ्याच्या सगळे ॲनिमल्स येतात अमॉंग द फाय किंगडम्स आपण वेगवेगळे पाच किंगडम बघितलेले आहेत एक पहिला आहे किंगडम मोनेरा किंगडम प्रोटिस्टा किंगडम फंजाय किंगडम ब्लँक टी आणि किंगडम ॲनिमॅलिया या पाचही किंगडममधनं सगळ्यात जर कोणता लार्जेस्ट किंगडम असेल तर तो म्हणजे कुठला किंगडम ॲनिमॅल ॲनिमॅलिया मग या किंगडम ॲनिमॅलियामध्ये सगळे ॲनिमल्स येतात तर या किंगडमचे आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत तो सगत पहला कैरेक्टरिस्टिक्स है कि दे आर मल्टीसेलर ऑर्गेनिज्म विच डू नॉट पजेस क्लोरोफिल हा मल्टीसेल्यर ऑर्गैनिज्म है इट इज मेडअपअप बाय मोर देन टू सेल विच डू नॉट पजेस क्लोरोफिलफिल नहीं है दे आर यू कैरियोटिक इट मीन्स देर जेनेटिक मटेरियल आर बाउंडेड बाय द न्यूक्लियर एनवेलब And the cell wall is absent. It is a cell wall, and mode of nutrition is heterotropic, of course. Heterotropic is seasonal. Because they do not possess chlorophyll. Chlorophyll is not They do not prepare their own food. So, these animals are heterotropics. They depend on other organisms for the food. All these are the characters of kingdom animalia. Then these kingdom animalia divided into two groups according to their presence of notochord. First group is that chordate group, and another one is that the non-chordates group. मग आपण हे जो दो दोन जे नॉन कॉर्डेट किंवा कॉर्डेट ग्रुप ठरवतोय ते कशावरनं ठरवायचं तर सगळ्यात पहिले आपण बघतोय कॉर्डेट्स ग्रुप द नोटो कॉर्ड इज अ फ्लेक्झिबल रॉड मेड ऑफ ऑफ मटेरियल सिमिलर टू द कॉर्टेज हा जर कॉर्डेट्समध्ये नोटो आहे तो एका मटेरियलपासून बनलेला आहे अँड इट इज सिमिलर टू द कॉर्टेलेज अगदी कॉर्टेलेजसारखा असतो कॉटेलेज यू नो दॅट इट इज बोन बट अ फ्लेक्झिबल बोन इफ अन ॲनिमल हॅज अ नो टू कॉट ड्युरिंग एनी स्टेज ऑफ इट्स लाईफ जर कुठल्याही ॲनिमल्समध्ये त्याच्या कुठल्याही लाईफस्टेजमध्ये स्टेजमध्ये नोटोकॉड जर येत असेल तर आपण त्या ॲनिमलला कुठल्या ग्रुपमध्ये दाखवू कॉर्डेट्समध्ये नंतर आपण बघतोय किंगडम ॲनिमॅलियाचा दुसरा जो ग्रुप आहे तो म्हणजे कुठला नॉन कॉर्डेट्स नॉन कॉर्डेट्स ऑर ॲनिमल्स विदाउट अ नोटोकॉड नॉन कॉर्डेट्स असा ॲनिमल्सचा ग्रुप आहे की ज्यामधल्या ज्या ॲनिमल्समध्ये नोटोकॉड नसतो मी आत्ताच सांगितलं की नोटोकॉड काय

मेंबर ऑफ फायलम इन्क्ल्यूड होता तर मग ते कुठले आहेत ते बघूयात आपण तर सगळ्यात पहिला फायलम जो आहे या किंगडम ॲनिमॅलियामधला तो म्हणजे कुठला पोरीफेरा सिलेंट्रॅटा टिनोफोरा प्लॅटी हेल्मेन्स अस हेल्मेन्स अनिलिडा आर्थ्रोपोडा मोलुस्का इकायनोडर्मॅटा हेमिकॉर्डेटा हे जे सगळेच्या सगळे मेंबर ऑफ पार्लम आहे ते कुठल्या ग्रुपमध्ये येतात नॉन कॉर्डिट्समध्ये येतात हे आपण जनरल आयडिया बघितलीत किंगडम अँड मिलॅची थँक्यू सो मच so